तक बचाओगे आप? और मुख्यमंत्री शरद पवार क्या देश के सामने दिल्ली का फ्रेम? अभी डिप्टी सेक्रेटरी होम को बुलाया, कल जाके होम सेक्रेटरी को भी बुला सकते हैं। और जिस प्रकार से जो फोन टेपिंग की तो जांच भी शुरू हुई है, वो जब आगे बढ़ेगी तो कौन कौन ईडी के सामने पेश होंगे, सीबीआई के सामने? मैंने जैसे कहा कि 31 सितंबर तक उद्धव ठाकरे का जो मंत्रिमंडल है, अलीबाबा 40 चोर, उसमें से आधे जो है क्या अस्पताल में डर के मारे और आधे गायब। हेलो, आणि शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ते अनिल देशमुखला लपवण्याचे काम धंदे बंद केले पाहिजे। एक गृहमंत्री जो चोर सिद्ध झालेला आहे, सरेंडर करा। आता तपासत आणखी पुढे 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 अजून तो डेप्युटी सेक्रेटरी, पुढे सेक्युरिटी सेक्रेटरी, आणि त्यानंतर ज्यावेळी फोन टेपिंग प्रकरण ते ट्रान्सफर वाला तो किस्सा अजून बाकी आहे, ते तर सीएमओ पर्यंत पोहोचणार आहे। 31 डिसेंबर पर्यंत हे ठाकरे सरकार, अलीबाबा 40 करोड़ सरकार जे आहे त्यांना अर्धे हॉस्पिटल मध्ये अर्धे काय बसला। सत्ताधारी म्हणताय की म्हणजे भाजपचे जे आहेत एक गाठाबंधा राजकारण करतात, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा नाटक आहे। ओ साहेब, घोटाळा झाला ते सांगा ना। अनिल देशमुखच्या खात्यात पैसे गेले ना, त्यांनी जे करप्शनचे पैसे पार्क केले, तर हे जे ते घोटाळे करतात तर त्या बाजूला ठेवून काहीतरी गिमिक करण्याची भांडवळ करतात, आणि असे मोठा सिनियर लीडर सुप्रीम कोर्टचा अपमान करतायत, हायकोर्टाचा अपमान करतायत। घोटाळेबाजांना सजा होणार, ज्यासाठी किरीट तोमय्या भाजपला जिथे जिथे जावं लागणार जाणार।